समाप्त हुआ। आकाशवाणी अकोला केंद्र एफ एम 102.4 मेगाहर्ट्ज वर 6:20 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत कोरोना विशेष स्थानिक बातमीपत्र। नमस्कार, मी विशाल बोरे, वृत्त प्रतिनिधी, मुंबई दूरदर्शन। जाणून घेऊयात अकोला जिल्हा कोरोना विशेष वृत्तांत। जगाच्या तुलनेने भारत देशामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विविध उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरत असून यामुळे नक्कीच देशातील कोरोना बाधिताचा संसर्ग आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे। ही आपल्या सर्वांसाठी एक दिलासादायक बाब असून आज देशभरात लॉकडाऊन असून त्यामुळे सर्व नागरिक ही लढाई आपण घरूनच जिंकली पाहिजे या उद्देशाने खबरदारी घेत आहेत। तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो या ब्रीद वाक्यानुसार सध्या देशात केंद्र सरकार व राज्य सरकार प्रयत्न करीत आहे। अकोला जिल्ह्यात मागील 2 दिवसाचा अहवाल हा दिलासादायक प्राप्त झाला असून जिल्ह्यात 12 एप्रिल 5 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 24 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आता 148 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 कायम आहे। त्यापैकी एका रुग्णाने आकस्मिक आत्महत्या केल्याने आता जिल्ह्यात 12 पॉझिटिव्ह रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल आहेत। काल दिवसभरात 3 संशयित रुग्ण दाखल झाले असून या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। आतापर्यंत 211 नमुने तपासणीसाठी पाठवले असून त्यापैकी 161 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 148 निगेटिव्ह तर 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अपूर्व पावडे यांनी दिली आहे। आत्महत्या केलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील बाळापूर येथील 5 जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून हे 5ही जण मैताच्या संपर्कात आल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तो भाग केंद्रबिंदू मानून 3 किलोमीटर परिघातील कुटुंबाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर आहे। त्यात अकोला शहरातील बैतपुरा, आकोट फैल या भागासह पातूर व बाळापूर येथे सध्या सर्वेक्षण सुरू आहे। अकोला शहरात महानगरपालिकेतर्फे तर पातूर व बाळापूर येथे जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत सध्या सर्वेक्षण होत आहे। एक महत्त्वपूर्ण व दिलासादायक बाब म्हणजे अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणू चाचणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न VRDL प्रयोगशाळा उभारण्यात आली असून ही प्रयोगशाळा आजपासून कार्यान्वित झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अपूर्व पावडे यांनी दिली आहे। या प्रयोगशाळेची निर्मिती केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग योजनेअंतर्गत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर केली असून त्याअंतर्गत महाराष्ट्रात 6 ठिकाणी या प्रयोगशाळा उभारण्यात येत असून त्यातील एक प्रयोगशाळा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात आल्यामुळे या प्रयोगशाळेच्या माध्यमातून प्रत्येक दिवसाला 80 नमुने तपासण्याची क्षमता असून यामुळे अकोला, वाशिम व बुलढाणा येथील रुग्णांचे नमुने तपासण्यात येणार आहेत। या प्रयोगशाळेच्या उभारणीकरता जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू, केंद्रीय राज्यमंत्री संजयजी धोत्रे तसेच अन्य लोकप्रतिनिधी यांनीही वेळोवेळी निधी उपलब्धता व अन्य कामांसाठी मार्गदर्शन केले असून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले आहे। कोरोना विषाणू संदर्भात चाचणीअंती निगेटिव्ह अहवाल आलेले परंतु वैद्यकीय निरीक्षणात व अलगीकरण करून ठेवणे आवश्यक असलेले 27 लोकांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन कक्षात स्थलांतरित करण्यात आले आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात हे लोक आतापर्यंत निरीक्षणात होते।
तेथून त्यांना स्थलांतरित करण्यात आले असून ही स्थलांतरांची कारवाई प्रांताधिकारी डॉक्टर निलेश अपार व तहसीलदार विजय लोखंडे यांनी पार पाडली. या कक्षासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले असून कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. बाहेरून आलेल्या 26,624 जणांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली असून त्यातील 22,145 जणांचा गृह अलगीकरणाचे 14 दिवसांचे कालावधी पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी जावयाचे असेल तेव्हा प्रत्येकाने तोंड व नाक हे मास्क अथवा रुमालाने झाकणे बंधनकारक आहे. या संदर्भात जितेंद्र पापडकर जिल्हाधिकारी अकोला यांनी आदेश जारी केले असून त्यानुसार मास्क अथवा रुमालाने नाक व तोंड न झाकलेल्या व्यक्तीस दंड करण्याची कारवाई करावी असे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेचे कामकाज सुट्टीचे सलग 3 दिवस सुरू होते. शुक्रवार शनिवार व रविवार असे 3 लागोपाठ सुट्ट्यांचे दिवस असले तरीही जिल्हा प्रशासनाचे कामकाज सुरू असल्याने अनेकांना यावेळी प्रशासनात वर्क ऑन हॉलिडे असा अनुभव आला. कोरोना विशेष स्थानिक बातमीपत्र श्रोते हो आताच आपण ऐकलं आकाशवाणी अकोला केंद्र FM 102.4 MHz वर. 6:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत.